नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि करा वादळवारा चॅनल आणि दाबा बेल रविवारी डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास रोहा तालुक्यातील पाले खुर्दे नवऱ्यानेच पत्नीवर सपासप वार करत खून केल्याची घटना घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या कर्जाच्या वादातून पतीने पत्नीला क्रूरपणे संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पालेखुर्द येथील वैभव राम ठाकूर याने घर बांधकामासाठी लागणाऱ्या कर्जाच्या वादातून पत्नी विद्या हिच्यावर कोयत्याने सपासप वार करत तिला जीवे ठार केले घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देत आरोपीस ताब्यात घेतले कोलाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड्यातील वैभव राम ठाकूर वैवर्ष सदतीस यांनी पत्नी विद्या वैभव ठाकूर वैवर्ष तेहतीस हिच्याशी घरकामाच्या बांधकामाच्या कर्जाच्या वादातून कोयत्याने तिच्या कानावर तसेच डोक्यावर जोरदार वार करून तिला जिवे ठार केले आहे या घटनेचा अधिक तपास कोलाड पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई चाळुंखे करत आहेत वादळवारा लाईव्हसाठी ब्युरो रोहा नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन